पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सुरूच आहे. त्याअंतर्गत कानपोली आणि हेदुटणे येथील शेकाप आणि काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये गुरुवारी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केलं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणारी विकास कामे आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत. त्या अंतर्गत कानपोली आणि हेदुटणे येथील काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षातील उपसरपंच नागागिरा, सदस्य हिरामण उघडा, पंच बामा उघडा, बाल्या उघडा, जोमा उघडा, महादुगिरा, माल्या चौधरी, धर्मा उघडा, गोमा उघडा, कमळी उघडा, आल्या उघडा, जोमा उघडा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, पोलीस पाटील दशरथ पाटील, विनोद शेठ पाटील, अशोक साळुंके, बाळकृष्ण पाटील, कानपोली सरपंच कैलास पाटील, प्रदीप मते, प्रकाश खैरे, राजेश पाटील, सरचिटणीस जोमा पाटील, हरिग्राम सदस्य बुधाजी पारधी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षामध्ये निष्ठावंत काम करीत असताना पण त्या विभागाचा आमचा सर्व विभाग आमदार जिल्हा पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पालीबुद्रुक पंचायत समितीमधली आणि चिंद्रम पंचायत समितीले असंख्य आमच्या 14 वाड्यामधले आणि या परिसरातले सर्व गावं आज शेतकरी कामगार पक्षाला कंटाळून भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल लोकप्रिय आमचे आमदार प्रशांत दादाही आमच्या हेदुटण्यामध्ये 90 लाख रुपयाचे आपण निधी टाकून तिथं कॉन्क्रीट करून रस्ता करून घेतला. या विभागाच्या अनेक अडचणी असतील, तिथे विद्युत कनेक्शन असू द्या, या सोयीसुविधा या विभागामध्ये सातत्याने काम करीत असताना सर्व तिथल्या जनतेला पुरवलेले आहेत आणि जनता आमची सातत्याने आम्हाला भारतीय जनता पार्टीचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पाठीशी राहतील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.